जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2018 कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कोण करणार शहरवासियांना राजी कोण मारणार निवडणुकीत बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा रोज कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा निवडणुकीची बातमी ताजी कोण मारणार नगर परिषदेत बाजी कोण होणार लोकनियुक्त नगर अध्यक्ष कोण कोण होणार नगर सेवक जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी माननीय उन्मेश दादा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतोय की दादा बस आणि भाऊला बोलू दे आम्हाला ऐकू दे आणि म्हणून भाऊ तुमच्या प्रेमामुळे पुढे आले आणि मलाही सगळ्यांना बघू दे तुमच्या चेहऱ्यावरचा भाव टिपायला गिरीश भाऊ या ठिकाणी पुढे आलेला आहे. आज ऐराणा मी बोलतो मी थोडं थांबा तुम्ही आज या जामनेर नगरीचा कायापालट करण्यासाठी नवे नवे तर केवळ साधना ताईंना नगराध्यक्ष करण्यासाठी नाही तर येणाऱ्या पिढीचं भविष्य बदलवण्यासाठी आतूर असलेल्या माझ्या जामनेरवासियांना मनाचा सलाम करतो. तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून तुमच्या सगळ्यांचा जात पात याच्या पलीकडे विकासावरचं प्रेम बघून आजच्या या सभेला उपस्थित असलेल्या माननीय आमदार गिरीश भाऊंच्या त्याचबरोबर या मंचावरील भाऊंवर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीनं जामनेर नगरीच्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझ्या भावांना मी नम्र विनंती करेन की लक्षात घ्या ही निवडणूक केवळ जामनेर नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदाची नाहीये. ही निवडणूक केवळ नामदार गिरीश भाऊ यांच्या या राजकीय भवितव्याची नाहीये. ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या खऱ्या अर्थानं उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची निवडणूक आहे हे लक्षामध्ये घ्या. मी आज या ठिकाणी मत मागण्यापेक्षा आपलं मन तयार करा आणि मग ठरवा. आज मला आपल्या सांगायला अभिमान वाटेल की सभागृहामध्ये काम करत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचा जीवाभावाचा कोणता सखा मंत्री असेल तर माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन आहे. आणि असा जर नामदार आपल्या जामनेर या नगरीला मिळाला असेल तर मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला त्या ठिकाणी जामनेर नगरीला परिस त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून जिल्ह्यामध्ये कुठल्याही नगरपालिकेमध्ये एवढे काम सुरू नाहीये. आज मी ज्या शहराचं प्रतिनिधित्व करतो ज्या मी मतदारसंघाचं नेतृत्व करतो 50-50 वर्ष सत्ताधारी पक्षाचं सत्ता असताना देखील मग ते माझ्या चाळीसगावपासून शेवटच्या टोक्यापर्यंत घ्या केवळ जामनेर नगरपालिका अशी आहे की ज्यामध्ये मग भुयारी गटर असेल पाण्याचा असेल मग सर्व समाजाला सभागृह असेल मग त्या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून दालन सुरू करण्याचा विजन असेल किंवा गरीबातला मुलगा माझ्या चांगला शाळेत शिकला पाहिजे ही दृष्टी असेल ते आहे तर आपल्या जामनेर नगरपालिकेमध्ये आहे. आज भावांना विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात की ताट पाण्याने जगायचं असेल तर तुम्ही आम्ही शिकलो पाहिजे. आज या जामनेर नगरपालिकेची शाळा राज्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार या शाळेला मिळाला. आज शिकून तुम्ही आम्ही ताट पाण्याने जगणार असू आज नगरपालिकेच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मूलभूत सुविधा तुम्हाला आम्हाला मिळणार असतील जर सुखी समृद्ध जीवन आमच्या येणाऱ्या पिढीचं होणार असेल तर ही निवडणूक नामदार गिरीश भाऊंची नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची निवडणूक हे लक्षामध्ये घ्या. आज या ठिकाणी मी आपल्याला लक्षामध्ये आणून देईल ज्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबातला एखादी आई माता भगिनी दवाखान्यामध्ये जाते आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्यावेळेस तिच्या कुटुंबावर त्या कुटुंबावर जी परिस्थिती उद्भवते ते दुःख ज्यांनी पेरलं असेल ते दुःख ज्यांनी पाहिलं असेल त्या मनाचा ज्यांनी ठाव घेतला असेल ते माननीय आमदार गिरीश भाऊ यांनी केवळ जामनेर नगरीचा नव्हे तर राज्यभरामध्ये रुग्णसेवेच्या माध्यमातून गरिबांच्या डोळ्यांचं आश्रू पुसण्याचं काम गिरीश भाऊ त्या ठिकाणी करत आहे. मी विनंती करेन हा केवळ जामनेर नगरीचा प्रश्न नाहीये हा जामनेर विधानसभेचा प्रश्न नाहीये. या राज्याला जर चांगली आरोग्य सेवा द्यायची असेल
या राज्याला जर उज्ज्वल भवितव्यातून आपल्याला घडवायचं असेल तर तुम्हाला विनंती करेल की पूर्णच्या पूर्ण जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या गिरीगौंडचे कॉलर त्या मुंबईमध्ये ताट राहिली पाहिजे. आज एवढ्या मोठ्या संख्येने भाऊ आज जनसमुदाय आलाय, हा सगळ्यांचा चेहरा सांगतो भाऊ की हा निस्वार्थ प्रेम करणारा हा परिवार आहे. आज या परिवाराच्या मनामध्ये आशा आकांक्षा स्वप्न आहे की उद्या माझ्या जामनेरच्या टेक्सटाईल पार्क मधून बेरोजगार असलेल्या माझ्या तरुणाला दिशा देण्याचं काम होणार आहे. उद्या या जामनेर नगरीच्या शिक्षण व्यवस्थेमधून माझा गोर गरीब घरातला मुलगा शिकून ताट पाण्याने जगून माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्णचं काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून उद्याच्या भवितव्याची निवडणूक आहे, पुढच्या पिढीच्या भवितव्याची निवडणूक आहे, बेरोजगारांच्या हाताला काम देणारा पर्याय म्हणून ही निवडणूक आहे. आज गरीबाच्या गोर गरीब यांच्या आरोग्याला खऱ्या अर्थाने संजीवनी देणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेल की नगरसेवक म्हणजे काय हे काँग्रेस राष्ट्रवादीला माहीत नाहीये. नळ गटर आणि रस्ते यांचा सेवा देणारा नगरसेवक, आज यांना 70 वर्षामध्ये मूलभूत सुविधा देता आल्या नाहीये. आज जातीपातीचं राजकारण केलं, आज तुमच्या आमच्यामध्ये गट तट पाडले, इंग्रजांची नीती केली आणि अनेक वर्ष तुम्हा आमच्या भावनांशी खेळ केला. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल, मराठा असो, मुस्लिम असो, माळी असो, धनगर असो किंवा माझा 12 बलुतेदार असो, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार 12 बलुतेदारांना सोबत घेऊन जाती पातीच्या पलीकडे जाऊन मानवाची सेवा केली पाहिजे हा विचार जर कुणामध्ये असेल तर माननीय आमदार गिरीश भाऊ यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून जाती पातीला थरार देता आमची जात विकास आहे, आमची जात खऱ्या अर्थाने आमचा विकास आहे हे लक्षामध्ये घेऊन आज मला सांगायला अभिमान वाटतो. एवढ्या रणधुमाळी सुरू असताना काल आमच्या नगरपालिकेला गिरीश भाऊने 71 कोटी रुपयाची पाणी पुरवठा त्या ठिकाणी मंजूर केली. जर 90 किलोमीटर असलेल्या माझ्या 40 गावला 100 कोटी मिळणार असतील तर जामनेर नगरपालिकेचं या नगरीचं भवितव्य खऱ्या अर्थाने बदलायचं असेल तर आपण एक दिलाने मी तर सांगेन तुम्ही तर मतदान करणार पण गावामध्ये जाऊन घरामध्ये जाऊन गल्लीमध्ये जाऊन मोहल्ल्यामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे साधनाताईंना नाही माझ्या मुलाच्या भवितव्याला तुला मतदान करायचं आहे. आणि आज लक्षामध्ये घ्या तुमच्या आमच्या सर्वसामान्यामध्ये असलेल्या कुटुंबियांचं नेतृत्व आहे. साधनाताईंच्या रूपाने एक आईची माया असणारी एक ममता असणारी नगर अध्यक्ष त्या ठिकाणी आहे. आज आपण बघतोय राजकारणामध्ये पद आलं का गुर्मी येते, एक एक टर्मचे आमदार झाले, आमचे सहकारी बघतो कायम भाऊ सांगता जमिनीवर पाय ठेवा जमिनीवर पाय ठेवा, एक नाही दोन नाही 5 5 टर्म आमदार झाले. आमदार झाल्यानंतरही सर्वसामान्यातला गिरीश भाऊ आज तुमच्या आमच्यामध्ये आहे ही खऱ्या अर्थाने ताकद आहे. एका बाजूला करोडोची संपत्ती आहे, एका बाजूला महाल आहे, एका बाजूला बंगले आहे, एका बाजूला राजवाडे आहे आणि एका बाजूला तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा मनाचा ठाव घेणारा आमदार गिरीश भाऊ आहे. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की असं नेतृत्व या जामनेर नगरीला मिळालं आहे. आज मी स्वतःला भाग्यवान समजतो, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आज आमदार म्हणून तुमच्या पुढे आहे. केवळ आमदार गिरीश भाऊ सारख्या मनामधला ठाव त्यांनी बघितलं नाही, कुठल्याही पद्धतीने जात पातला तारा दिला नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी विनंती करेल आज आपले मुलं 10वी 12वी झाल्याच्या नंतर आज माझ्या गोरगरीब घरातली मुलगी ज्यावेळेस शिकायची वेळ येते ना माझी आई म्हणते की भाऊ तू शिक आणि ताईला सांगते भाऊ पैसे नाही तू घरी था. कोणत्या आईला वाटतं की माझी मुलगी घरी राहिली पाहिजे, पण गरीबातल्या घरातली मुलगी शिकली पाहिजे, कुटुंबातला मुलगा शिकला पाहिजे. ज्या राज्यातल्या धोरण सर्वसामान्यांच्या हितासाठी आलं त्या समितीचे सदस्य आमदार गिरीश भाऊ होते. आणि केवळ मराठाच नाही, केवळ मुस्लिम नाही, केवळ माळी नाही, कोणत्याही जातीचा मुलगा उच्च शिक्षण जर घेईल तर राजर्षी शाहू शिष्यवृत्तीच्या रूपाने 50% फी त्या गरीबाला देण्याचं धोरण आणणारा कोण असेल तर आमदार गिरीश भाऊ त्या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो, मराठ्यांच्या नावाने राजकारण झालं, अल्पसंख्याकांच्या नावाने राजकारण झालं, माळी धनगरांच्या नावाने राजकारण झालं, पण त्यांच्या हक्काची धोरणं आम्ही आणली नाही. मतं आली की आम्हाला जात आठवती, इलेक्शन आले की आम्हाला जात आठवती. अरे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला नसता तर या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी तुम्हाला आम्हाला जगू सुद्धा दिलं नसतं. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की या निवडणुकीमध्ये जो कोणी जात काढेल
त्याच्या त्याला त्या ठिकाणी थारा देऊ नका. हातात हात घाला, पायात पाय घालणारा त्या ठिकाणी ठेचून काढा. आणि आज या जामनेर नगरीचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार होऊया. गिरीश भाऊंच्या शिल्पकार रूपी नेतृत्वाला आपण आकार देऊया, एवढं आवाहन मी या ठिकाणी करेन. खरं तर बोलण्याचे खूप मुद्दे आहे, पण आपण भाऊंना ऐकण्यासाठी आतुर आहात. तुमचे चेहरे सांगताय, माझी मावशी म्हणते भाऊ तू खाली बस, मला भाऊला ऐकायचं. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की शिक्षण असेल, आरोग्य असेल, भावी जीवन असेल, तुमच्या आम्हाला खऱ्या अर्थाने आनंदाने जगायचं असेल, तर आज तुम्हाला माहित आहे तुमच्या माझ्या सर्वसामान्य कुटुंबातले डॉक्टर त्या ठिकाणी झाले नाही. या राज्यामध्ये 70 वर्षानंतर असा पहिला आमदार आला की गिरीश भाऊंनी सांगितलं की मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या गरीब घरातला मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, ती शिकली पाहिजे. त्यांनी या डोनेशन रूपी धोरणाचा धिक्कार केला आणि त्या ठिकाणी सगळ्यांना एंट्रन्स एक्झाम लावून गरीबाचा मुलगा आणि मुलगी डॉक्टर कशी होईल याचं धोरण आणलं. आज तुम्ही केवळ गल्लीचा विचार करू नका, आज राज्याला धोरण देणारा आपला आमदार आहे. आज तुम्ही केवळ जामनेरचा विचार करू नका, उलट आपण सांगितलं पाहिजे की भाऊ तुम्ही राज्यामध्ये काम करा, या जामनेरचा सांभाळ तुमच्या मावळे त्या ठिकाणी करतील. आणि म्हणून आज मी या ठिकाणी आल्यानंतर मोहल्ल्यामध्ये गेलो भाऊ, सिद्दीकी साहेब त्या ठिकाणी होते आणि त्या लोकांनी सांगितलं की आमची परिस्थिती अशी होती, 40-40 वर्ष आम्हाला केवळ त्या ठिकाणी बुद्धिभेद केला, वेळ आली का हिंदू मुस्लिम सारख्या भावनेशील हात घातला, पण एक नामदार झाला की ज्याने आम्हाला त्या ठिकाणी सभागृह दिलं, शादीखाना दिला, जिमखाना दिला, मुस्लिमांच्या जीवनाला आकार देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. माळी असेल, धनगर असेल, बाला बलुतेदार असेल, सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. आणि म्हणून राज्यकर्ता असा असला पाहिजे की त्याच्या मनामध्ये जाती भेद नसला पाहिजे, राज्यकर्ता असा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या दुःखाची जाण असली पाहिजे. जो उपाशी पोटी झोपला असेल, ज्याने आईच्या अंगावरचा दागिना विकताना, आईच्या व्याजाच्या पेट फेडताना, मुलं शिकवताना बघितलं असेल, बहिणीचं लग्न करत असताना व्याजाचे पैसे आणताना ज्यांनी बघितलं असेल, सर्वसामान्यांचं दुःख ज्यांनी बघितलं असेल, तोच एवढ्या तळमळीने सेवा 25 वर्ष करू शकतो. नाहीतर आमदार नामदार होतात आणि जातात, पण त्यांना सर्वसामान्यांचे दुःख कळत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलोय, मी या ठिकाणी आमचे सर्व गिरीश भाऊ प्रेम करणारा परिवार या ठिकाणी आपल्याला हात जोडून विनंती करायला आलाय. मत नकोय, तुमचं मन हवंय, तुमचं मन आम्हाला हवंय. मत वचा पलीकडे मन जिंकण्याचं काम भाऊंनी त्या ठिकाणी केलंय. आणि म्हणून मी तमाम माझ्या जामनेरवासियांना विनंती करेन की गिरीश भाऊंना येणाऱ्या काळामधून आपला खांदे सुजलाम सुफलाम करायचा असेल तर विनंती करेल की भाऊ एवढं प्रेम तुम्ही आता घेतलं, तुम्ही राज्याच्या दिशेने वाटचाल करा, तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या दिशेने वाटचाल करा, आम्ही सगळे इकडे जामनेर नगरी समाजाला समजत आहो, हा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव या ठिकाणी सांगतोय. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करेन की आता राजा कुठल्या राजवाड्यामधून जन्माला येत नाहीये, आता साधना वहिनीच्या रूपाने कुठल्या महिलामधून त्या ठिकाणी राजकन्या किंवा त्या ठिकाणी राज्य करता येणार नाहीये. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलेला मतदानाचा अधिकार रूपी त्या मशीन मधून त्या ठिकाणी आमचा राज्यकर्ता त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि म्हणून मतदानाला गेलं पाहिजे, तुम्हाला आम्हाला दिलेला हक्क बजावला पाहिजे. तुम्ही आम्ही कट्ट्यावर बसून आम्हाला भवितव्याला त्या ठिकाणी नकारायचं, मतदान करायचं नाही असं होता कामा नाही. प्रेम एका बाजूला, पण त्याची रूपांतर कृतीमध्ये झालं पाहिजे. भाव एका बाजूला, पण मतदान स्वतः बरोबर कुटुंबाला घेऊन केलं तर आणि तर त्या ठिकाणी आपल्याला त्या मतपेटीतून एक राज्यकर्त्या साधना वहिनीच्या रूपाने आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी हा जमलेला समूह तरुणांचा उत्साह, इकडे माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा भाव, वडीलधारी मंडळींच्या डोळ्यामधलं तरुणांचं भवितव्य, 70 वर्षामध्ये खानदेशामध्ये एवढा कापूस होता, कोणत्या राज्यकर्त्याला सुचलं नाही की टेक्सटाईल पार्क आणावा. पहिला असा राज्यकर्ता खानदेशातला आहे की ज्याने माझ्या कापसावर प्रक्रिया करेल. आज माझा गोरगरीब तरुण कुठेतरी रोजगाराला दिशा मिळेल. आणि म्हणून आभाळ फाटलंय, प्रश्न अनेक आहे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार नाही, पण त्याला दिशा देण्याचं काम नामदार गिरीश भाऊ करतायत. आणि म्हणून या प्रयत्नाला खारीचा वाटा म्हणून, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने काम करणारा राजा म्हणून, मावळे म्हणून तुम्ही आम्ही सोबत राहूया, चांगल्या कामाला आपण हात देऊया, आपण चांगल्याला चांगलं म्हणूया. आणि आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही या ठिकाणी अभिप्रेत केली, ज्या 12 ते 12 बलुतेदारांना विश्वासाने न्याय देणारा राजा आहे,
सर्व समाजाला जीवन चालणारा राजा आहे, त्याच्या मागे आपण एक दिलाने राहूया एवढं आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आपल्याला विनंती करेन, हाताची पाची बोटं वर करा आणि मग घोषणा द्या, बोला भारत माता की। म्हणे मावशी हात वर नाही करायनी तू। मी विचाराला मत करेन, मी विकासाला मत करेन, मी आरोग्य दूतला मदत करेन, मी गरिबाची जाण ठेवणारा मदत करेन, मी कुठल्याही जाती पातीच्या आणि भावनाच्या राजकारणाला बळी न पडता मतदान करेल आणि मूठ पक्की करा आणि मग घोषणा द्या, बोला भारत माता की। धन्यवाद।